सोमवारी नागपुरात आलेल्या हजारो आदिवासी गोंडगोवारी समाज बांधवांच्या मोर्चाच्या संख्येने शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील घटनेची आठवण करून दिली. नागपुरात गोवारी मोर्चावर लाठीमार केल्यानंतर चेंगराचेंगरीत 114 जणांचा मृत्यू झाला. गोवारी ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे. हा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 14 ऑगस्ट 2018 रोजी दिला. त्यामुळे 29 वर्षाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या गोवारींच्या संघर्षाला यश प्राप्त झालं. गोवारी समाज चर्चेत आला होता. गोंड गोवारी असे संबोधले जाणारे सर्वजण मूळ गोवारीच आहेत. गोंड आणि गोवारी या दोन भिन्न जमाती आहेत आणि गोंडाप्रमाणे गोवारी देखील आदिवासीच आहेत. 29 वर्षापूर्वीचा रक्तरंजित दिवस तो दिवस होता 23 नोव्हेंबर 1994. नागपुरात त्यावेळी राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. शरद पवार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नागपूरच्या मॉरिस कॉलेज टी पॉइंटला हजारो गोवारी सकाळीच धडकले. आम्ही आदिवासीच आहोत असे ठामपणे सांगत आम्हाला आदिवासींच्या सवलतींपासून वंचित ठेवू नका अशी त्यांची मागणी होती. लोखंडी पुलाकडून टी पॉइंटकडे येणाऱ्या लहान रस्त्यांवर विधानसभेवर काढलेला हा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि याच मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीत 114 आदिवासी गोवारी बांधव शहीद झाले. मात्र आज इतके वर्ष लोटूनही या आदिवासी बंधूंना त्यांच्या न्यायाची प्रतीक्षा आहे आणि याच न्यायाच्या मागणीसाठी मध्यवर्ती अशा संविधान चौकात आदिवासी बंधूंचा विशाल मोर्चा धडकला. काँग्रेस नेत्यांनी भेट देत या मोर्चास आपले समर्थन दिले. या आंदोलनात सामील झाले. मात्र सायंकाळपर्यंत सीताबर्डी परिसरात वाहतूक खोळंबली. या विशाल मोर्चामुळे शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. या न्यायिक हक्कासाठी 114 या आदिवासी समाजाच्या लोक शहीद झाले आणि राजकीय हस्तक्षेप या आदिवासी समाजामध्ये होते आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं. आमची मागणी आहे की ही न्यायिक मागणी माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा एक्सेप्ट केलेली आहे. 1985 जो GR आहे त्याला कल्पकलित त्यांनी सांगितलेला आहे. हा 1985 GR रद्द करून सरसकट या गोंडगोवारी समाजाला आदिवासीचं जात प्रमाणपत्राने व्हॅलिडिटी द्यावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पुढील बातमीपत्रात तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोग राईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.